नमस्कार, मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी राज असरोडकर. मी आता आलो आहे पुस्तक प्रकाशनामध्ये. उल्हासनगर महानगरपालिकेच्या सिंधू भवनमध्ये महाराष्ट्र दिनाचं निमित्त साधून हे पुस्तक प्रदर्शन आणि विक्री इथे भरवली गेली होती. माझ्यासोबत एक विशेष व्यक्ती आहेत, मंथन बचानी, इंग्लिश कम्युनिकेशनचे ट्रेनर आहेत. आता मी लिहायला सुरुवात केली आहे सिंधीमध्ये. तुम्ही लिहिता स्वतः? हो, तर आता मी लिहायला सुरुवात केली आहे आणि माझी पहिली किताब ते नेक्स्ट मंथला येते. काय नाव आहे? नाव अजून ठरवलेलं नाही आहे, कारण त्याची चालू आहेत, प्रोसेस चालू आहेत. ते येते आहे आणि सिंधी असून माझी प्रेरणा येते ती म्हणजे मराठी कवी असते, मराठी कवी असत किंवा हिंदी कवी. पण महाराष्ट्रामध्ये राहतो, महाराष्ट्रात वाढलो आणि इथेच जन्मलो, म्हणून मराठी ते क्लोज लँग्वेज आणि त्यामुळे तेच वाचलं. सगळे यु नो नेबरहूड. मंथनजी, तुम्ही राहता मुंबईला, तुम्ही उल्हासनगरपर्यंत पुस्तक प्रदर्शनामध्ये पोहोचला, तुम्हाला हे कळलं कसं आणि तुम्ही आलात, म्हणजे कसं इथपर्यंत पोहोचलं? ओके, तर मी सिंधी आहे, माझं नावपर्यंतच कळतं आणि त्यामुळे जे इथे लोक राहतात, जे सिंधी राहतात, त्यांनी मला कळवलं की इथे अशी प्रदर्शनी लागली आहे. ठीक आहे, पण आज आम्हाला छुट्टी नव्हतीच. मी काम करतो ते एक US आधारित फर्म आहेत आणि त्यामुळे आम्हाला सुट्टी मिळत नाही. पण त्यामुळे इथे येणं काही शक्यच नव्हतं. पण त्यामुळे पण आय ट्राईड, मी आलो, मी कळलं माझ्या मिस्तान मला सांगितलं की असं असं ते लागलेलं आहे. आज तुम्ही जी पुस्तकं खरेदी केली, कुठल्या प्रकारची, कुठले सब्जेक्ट्स तुम्ही आजच्या खरेदीमध्ये कवर केले? तर मी जास्तीत जास्त पुस्तक खरीदली आहे ते मी खरीदली नाही पण घेतलेली आहेत, ते म्हणजे मोस्टली आहेत स्टोरीजमध्ये दलित साहित्य आणि आदिवासी साहित्य. त्या तुम्हाला इंटरेस्ट आहे? हो, इंटरेस्ट आहे. सोशल इंटरेस्ट? सोशल इंटरेस्ट आहे. रिसर्च आहे या अँगल काइंड ऑफ, कारण की माझी जे स्टडीज आहेत, आय एम अ MA इन पॉलिटिकल सायन्स. ओके, तर मला ते सगळं माझं बॅकग्राऊंड आहे, तर मला ते आवडतं वाचायला. पण पॉलिटिकल सायन्स, इंग्लिश कम्युनिकेशन, इंग्लिश कम्युनिकेशनचे ट्रेनर, साहित्यामध्ये मराठी, हिंदी, गुजराती, आम्ही नाही सतत वाचत लागतो. व्यक्तिमत्व आहे तरी हो, आणि ते मैं पढता रहता हूँ, तो फिर उसकी भी ऐसी चाहत है किताबों के प्रति. आणि त्या व्यतिरिक्त जब मैं किताब बुक किताबों की बातें करते हैं तो उसमें काफ़ी किताब हैं जो मराठी गज़ल और मराठी पोएम्स के ऊपर भी हैं, क्योंकि मैं खुद सिंधी में लिखना चालू किया हूँ, तो मेरी जो प्रेरणा है शायद से वो वहाँ से आती है. तो जैसा बोला जाता है कि जितनी अच्छी किताबें पढ़ोगे उतना अच्छा आप भी लिख पाओगे. yes, yes, और उनके अलावा कोई दोस्त आपके होते नहीं. लिंग्विस्टिक स्किल्स में वाचन पहले आता है, लेखन बाद में आता है. तो आपको शब्द भी समझ में आते हैं, आपको समझ में आता क्या है. और एक मोबाइल में आप कितना पढ़ लोगे, मोबाइल की बैटरी जा सकती, किताब की बैटरी नहीं जा सकती. तो उनके ऐसे दोस्त, उनके लॉन्ग लाइफ जीने वाली चीज़ें कहीं और मिलेगी नहीं. तुमच्या सारखी खूप सारी यूथ सध्या तो मोबाईलशी कनेक्टेड आहे, त्याची वेगळी एक दुनिया, स्वतःची अशी युथची दुनिया बनलेली आहे. आणि ह्या सगळ्या दुनियेमध्ये तो पुस्तकांपासून आणि वाचनापासून आजचा जो युथ आहे तो बराचसा दूर आहे, लोकांची तक्रार आहे. तुमचं ऑब्झर्वेशन काय, तुमचा सल्ला काय? तर मी असं मानत नाही ते दूर आहेत, ते असं आहे की ते वाचतात पण ते वाचतात मोबाईलमध्ये. मग ते बुकचा जे एसेन्स असतो, तुम्ही बुक उघडा, त्याची सुगंध असते, ते शब्द तुम्ही वाचता, बघता, तुम्ही नंतर वाचू शकता, पंचेंद्रिय कनेक्ट होतात. हो, आणि यू कॅन कनेक्ट. जरी मी बुक असं घेऊन वाचतो, अगर ते पढते पण ते हम पे वो बुक गिरती है, और जब गिरती है तो हमको उसका लगता नहीं है वो बुक, और हमारे छाती पे वो बुक रख के हम सो जाते हैं. बुक की चादर बन जाती है. बुक की चादर बन जाती है. और हमने काफ़ी फिल्म्स में देखा है ना कि वो पढ़ते पढ़ते सो जाते हैं, किताब ऐसा रखते, तो वो एक अलग ही होते हैं. और मैं एक ओल्ड स्कूल थॉट प्रोसेस से हूँ, जहाँ पर मुझे आज भी एक PDF से अच्छा कि मैं बुक खोल के उस बुक को पढ़ूँ, उसमें क्या है क्या नहीं, वो शब्द समझूँ, उसमें मैं आज भी मार्किंग्स कर के पढ़ सकता हूँ. हाँ, ऐसी टेक्नोलॉजी आज है कि आप टैब में PDF ओपन करो, उस शब्द पे टैब करो तो आपको उसकी मीनिंग मिल जाती है. पर जब तक आप वो मेहनत नहीं करते किसी चीज़ को समझने की, तब तक आप उस चीज़ को समझ ही नहीं पाओगे. प्रोसेस बनती है. हाँ, वो किताब से बनती है. और आज अगर आप देखने जाओगे, किताब खोलेंगे, पढ़ भी लेंगे, एक बार में पढ़ लेंगे पर समझेंगे नहीं. उस किताब को 10 बार पढ़नी पड़ती है, क्योंकि आपने वो किताब इतना डिवोशन से पढ़ी ही नहीं.
तो किताब कहाँ पढ़ते हैं? मोबाइल में पढ़ते हैं। उस टाइम पे देखा, थॉट ख़त्म हो गया। पर जब किताब बुक पढ़ते हैं हाथ में लेके, आप सर्च करते हैं, आपको एक और बुक डिक्शनरी लेनी पड़ती है उस चीज़ को समझने के लिए, आपको वो याद भी रहती है। तो वो एक थॉट है कि आप जब किताब पढ़ते हो या बुक पढ़ते हो कंपेयर जब मोबाइल पे पढ़ते हो, एक बहुत अलग डिफरेंस है, एक अलग फीलिंग आती है। क्या बात है। मंथन बचानी यांच्याशी केलेला संवाद हा महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने, खरं म्हणजे मीडिया भारतच्या सगळ्या जे प्रेक्षक आहेत, रसिक आहेत, त्याच्यासाठी विशेष एक सुखद अशी ही भेट म्हणायला पाहिजे। सिंधी भाषिक व्यक्ती आहे, सिंधी भाषेमध्ये लिहितो आहे, रिसर्च करतो आहे, रिसर्चसाठी दलित आणि आदिवासी साहित्य वाचतो, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की सिंधी लिखाणाची प्रेरणा जी आहे ती मराठी साहित्यामधून आलेली आहे, इंग्लिश कम्युनिकेशनचा ट्रेनर आहे। आपण खूप साऱ्या आपल्या गोष्टीमध्ये बाऊ करत असतो भाषांचे, परंतु या ठिकाणी एक चांगलं उदाहरण आहे की भाषांचा सुद्धा एक चांगला कोलाज होऊ शकतो, त्याने आपलं जे लाईफ आहे ते समृद्ध होऊ शकतं। खूप खूप धन्यवाद आपले मंथनजी, आपण मीडिया भारतशी बोललात आणि त्यामुळे लोकांना एक वेगळा अँगल, एक वेगळा युथ जो आहे तो पाहायला मिळाला।